वेलकम स्टूडेंट्स, या लेक्चर मध्ये आपल्याला फंडामेंटल्स ऑफ लैंग्वेज प्रोसेसिंग बघायचे आहे. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर नंबर 5 मध्ये आणि 4 मध्ये आपण लैंग्वेज प्रोसेसिंग ऍक्टिव्हिटीज बघितल्या. त्याच्यामध्ये प्रोग्राम जनरेशन ऍक्टिव्हिटी आणि प्रोग्राम एक्झिक्युशन ऍक्टिव्हिटी आपण बघितलेला आहे. या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये आपल्याला फंडामेंटल्स ऑफ लैंग्वेज प्रोसेसिंग बघायचं आहे. ह्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. प्लस या स्लाईड वर पण मेन्शन केलंय learnspcc.blogspot.com, याच्यावर विजिट केलं तर तुम्हाला हे सगळं मटेरियल मिळेल. आजच्या लेक्चरचे कंटेंट्स आहेत अनालिसिस ऑफ सोर्स प्रोग्राम आणि सिंथेसिस ऑफ टार्गेट प्रोग्राम. यापैकी फक्त या लेक्चर मध्ये आपण अनालिसिस ऑफ सोर्स प्रोग्राम एवढंच बघू शकतो. सिंथेसिस ऑफ टार्गेट प्रोग्राम हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे काय? तर लँग्वेज प्रोसेसिंग इज द कॉम्बिनेशन ऑफ अनालिसिस ऑफ सोर्स प्रोग्राम अँड सिंथेसिस ऑफ टार्गेट प्रोग्राम. म्हणजे अनालिसिस आणि सिंथेसिसचं कॉम्बिनेशन केल्यानंतर लँग्वेज प्रोसेसिंग बनत. आता लँग्वेज प्रोसेसिंग हे अख्ख्या प्रोग्रामचं बघण्याच्या ऐवजी आपण लँग्वेज प्रोसेसिंग हे एका स्टेटमेंटचं बघूया. म्हणजे एका स्टेटमेंटचं अनालिसिस करू आणि एका स्टेटमेंटचं सिंथेसिस तुम करू. आता अनालिसिस करत असताना स्पेसिफिकेशन काय असतं सोर्स लँग्वेजचं ते बघू. स्पेसिफिकेशन कसं दिलं जातं? तीन कंपोनेंट आहे त्याच्यामध्ये. एक आहे लेक्सिकल रूल, दुसरा आहे सिंटॅक्स रूल आणि तिसरा आहे सिमेंटिक रूल. तर लेक्सिकल रूल काय करतं, सिंटॅक्स रूल काय करतं आणि सिमेंटिक रूल काय करतं हे आपण बघूया. हे एक्झाम्पल बघा. काय एक्झाम्पल आहे आपलं? परसेंट अंडरस्कोर प्रॉफिट इक्वल टू प्रॉफिट इन 200 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतंय लेफ्ट हँड साईडला पर्सेंट प्रॉफिट हा व्हेरिएबल आहे, राईट साईडला प्रॉफिट इंटू 100 हे कॅल्क्युलेशन करायला लागेल पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर कॉस्ट प्राइसने त्याला डिवाइड करायला लागेल आणि शेवटी सेमीकोलन दिलेलं आहे. तर हे स्टेटमेंट कोणत्या टाईपचं स्टेटमेंट आहे? हे स्टेटमेंट असाइनमेंट स्टेटमेंट आहे. बिकॉज राईट हँड साईडला जे काही कॅल्क्युलेट होणार आहे ते लेफ्ट हँड साईडला असाइन होणार आहे बिकॉज ऑफ इक्वल टू साईन. इक्वल टू साईन आहे, दॅट इज कन्सिडर्ड ॲज असाइनमेंट स्टेटमेंट. मग हे ह्या पर्टिक्युलर स्टेटमेंट साठी अनालिसिस कसं होतं ते बघू. आता अनालिसिस मध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तीन टाईप आहेत, एक लेक्सिकल, दुसरा सिंटॅक्स आणि तिसरा सिमेंटिक. आता लेक्सिकल अनालिसिस म्हणजे काय? लेक्सिकल अनालिसिस काय करतं? आपल्या स्टेटमेंट मधले लेक्झिम्स फाइंड आउट करत. तर लेक्झिम म्हणजे काय? It is the smallest unit of a statement which is having some meaning. आता या केस मध्ये बघा, दिलेल्या स्टेटमेंट मधले लेक्सिम कुठले कुठले आहेत? इक्वल टू, स्टार आणि डिवाइड हे तीन ऑपरेटर आहेत. 100 कॉन्स्टंट आहे आणि बाकी राहिलेले सगळे आयडेंटिफायर आहेत. स्टेटमेंट परत एकदा दाखवतो. परसेंट प्रॉफिट इक्वल टू ऑपरेटर आहे, इंटू मल्टिप्लिकेशन साइन ऑपरेटर आहे, डिवाइड ऑपरेटर आहे, त्याच्यानंतर 100 कॉन्स्टंट आहे आणि हे सोडून बाकी सगळं राहिलेलं पर्सेंट प्रॉफिट, प्रॉफिट आणि कॉस्ट प्राइस हे तीन सिम्बॉल्स आहेत, आयडेंटिफायर्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत. सगळ्यांचं मिनिंग सेम. तुम्हाला हे व्हेरिएबल म्हणून माहितीये, ह्याला आपण सिम्बॉल पण म्हणू, त्याला आपण आयडेंटिफायर पण म्हणू. स्पेशल सिम्बॉल्स वेगळे झाले आणि सिम्बॉल्स वेगळे झाले आणि कीवर्ड्स वेगळे झाले. व्हाइड, मेन, फॉर, डू, व्हाईल हे सगळे, ब्रेक, कंटिन्यू हे सगळे काय आहेत? तर हे इनबिल्ट आहेत, त्याचं काय तर मिनिंग फिक्स आहे. त्यांना आपण आयडेंटिफायर म्हणू शकत नाही, ते सोडून सगळ्यांना आपण आयडेंटिफायर म्हणतो. लेक्सिकल अनालिसिस काय करतं? इक्वल टू, स्टार आणि डिवाइड यांना ऑपरेटर म्हणतात, 100 कॉन्स्टंट म्हणतात आणि बाकी राहिलेले सगळे स्ट्रिंगला आयडेंटिफायर म्हणतात. तर लेक्सिकल अनालिसिस एवढंच काम. नेक्स्ट आहे सिंटॅक्स अनालिसिस. सिंटॅक्स अनालिसिस मध्ये सिंटॅक्स चेक केला जातो. सिंटॅक्स म्हणजे काय? सेमिकोलन नाही दिलं तर हा प्रॉब्लेम आहे ना, सेमिकोलन मिसिंग इज एरर. तसं सिंटॅक्स मध्ये हे पण चेक केलं जातं की LHS आणि RHS मध्ये नेमकं काय आहे. आता इथे एक एक्झाम्पल दिलंय मी, ए प्लस बी इक्वल टू सी.
हे एग्जांपल बरोबर आहे का चुकीचं आहे? ज्यांना सी लँग्वेज माहित नाही त्यांच्यासाठी हे बरोबर आहे, ज्यांना सी लँग्वेज माहिती आहे आणि जे कम्प्युटरचे स्टुडंट आहेत त्यांना हे चुकीचं आहे. का? तर एल एच एस ला आर एच एस कॅल्क्युलेट करून असाइन करायचं असतं. त्यामुळे ए प्लस बी इक्वल टू सी इज नॉट पॉसिबल, ह्याला ह्या स्टेटमेंटला असं लिहायला लागेल सी इक्वल टू ए प्लस बी. आणि हे असाइनमेंट स्टेटमेंटच आहेत, ए प्लस बी इक्वल टू सी आणि सी इक्वल टू ए प्लस बी. दोन्ही केस मध्ये असाइन सी ला ए आणि बी ची ऍडिशन होते, पण ए प्लस बी इक्वल टू सी हे चालत नाही. सिंटॅक्स ह्याचा एक हा चालत नाही, पण सी इक्वल टू ए प्लस बी सेमीकोलन चालतं. सिंटॅक्स अनालिसिस जर काही एरर्स असतील, सिंटॅक्स एरर असतील तर ते काढतं नाही. सिंटॅक्स अनालिसिस एरर्स पुट करतं, ते एरर्स आपल्याला प्रोग्रामरला काढायला लागतात. पुढे जाऊ, हे झालं सिंटॅक्स. तिसरा आता सिमेंटिक. सिमेंटिक अनालिसिस मध्ये काय होतं? लेक्सिम्स फॉर्म केले व्यवस्थित, सिंटॅक्स अनालिसिसने एरर काहीच नाही म्हणून सांगितलं. आणि आता सिमेंटिक अनालिसिस मध्ये काय केलं जातं? तर स्टेटमेंटचं एक्झॅक्ट मिनिंग फाइंड आउट करून ते एक्झिक्यूट केलं जातं. आता याच्यात काय करायचंय? सिमेंटिक अनालिसिस मध्ये प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस हे कॅल्क्युलेट करायचंय. यात पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करायचे, नंतर डिवाइड करायचंय आणि ते शेवटी असाइन करायचंय. सो आर एच एस इज असाइन टू एल एच एस. तर ही पद्धत अशी असते. आता सिमेंटिक अनालिसिस मध्ये प्रॉब्लेम येईल, जो प्रॉब्लेम लेक्सिकल मध्ये पण येणार नाही आणि सिंटॅक्स मध्ये पण येणार नाही. कोणता प्रॉब्लेम गेस करा. प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय, समजा कॉस्ट प्राइस झिरो म्हणलं, होईल का? सो डिवाइड बाय झिरो हा प्रॉब्लेम आहे. कोणत्या संख्येला आपण झिरो ने डिवाइड करू शकत नाही. तर हे सिमेंटिक अनालिसिस हँडल करतं आणि आउटपुट काय तर तिसरंच देत. मग ह्याला म्हणायचं एरर तर नाही आला पण आउटपुट पण नाही आलं, देन देअर इज अ सिमेंटिक प्रॉब्लेम. असे प्रॉब्लेम्स येतात जे आपल्याला स्वतः फाइंड आउट करावे लागतात. याचं एक छान एक्झाम्पल सांगतो. तुम्ही सी लँग्वेज मध्ये फॉर लूपच्या पुढे सेमीकोलन दिला, कंपाईल केला, एक्झिक्यूट पण केला आणि सरांना म्हणला सर माझं सगळं बरोबर आहे पण आउटपुट काही येत नाही. मग परत चेक करा प्रोग्राम, म्हणला नाही सर सगळं बरोबर आहे. का? अल्ट एफ नाईन केल्यावर एररच येत नाही म्हणजे सगळं बरोबर आहे असं नसतं. तर सिमेंटिक अनालिसिस मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सिंटॅक्स हा करेक्ट असू शकतो पण सिमेंटिकली ते रॉंग असू शकतो. तर हे झालं सिमेंटिक अनालिसिस म्हणजे काय. कन्क्लुडिंग रिमार्क, आपण याच्यामध्ये काय शिकलो या लेक्चरला? फक्त अनालिसिस कसं करायचं सोर्स प्रोग्रामचं एवढंच शिकलो. अनालिसिस कशासाठी शिकलो? लँग्वेज हेडिंग काय आपलं? फंडामेंटल्स ऑफ लँग्वेज प्रोसेसिंग. फंडामेंटल्स ऑफ लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये अनालिसिस ऑफ सोर्स प्रोग्राम अँड सिंथेसिस ऑफ टार्गेट प्रोग्राम आहे. त्यापैकी आपण अनालिसिस ऑफ सोर्स प्रोग्राम बघितला आता, सिंथेसिस ऑफ टार्गेट प्रोग्राम हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.